गुड मॉर्निंग एवरीवन. इन प्रीवियस लेक्चर वी हैव स्टडीड सिक्स एग्जांपल्स इन द प्रैक्टिस सेट 2.2. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण 2.2 मधले पहिली सहा एग्जांपल्स पाहिली होती. आज आपण त्यानंतरची राहिलेली एग्जांपल पाहणार आहोत. सो बघूयात एग्जांपल नंबर 7. नाउ सी हियर एग्जांपल नंबर 7. गिवन इज रिटन हियर. गिवन रूट टू एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 5√2 इज इक्वल्स टू 0. बऱ्याच वेळेला या टाईपची एक्झाम्पल पाहिली तर आपल्याला मनामध्ये एक दडपण येतं की हे एक्झाम्पल सोडवायचं कसं. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जर हे सर्ड्स पाहिले, रूट टू, रूट थ्री या टाईपचे नंबर पाहिले तर टेन्शन येतं. पण टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. थोडे बेसिक रूल्स लक्षात ठेवले तर तुम्ही हे एक्झाम्पल्स इझिली सॉल्व करू शकता. कम्पेअर आणि इक्युएट करा, माइंडमध्ये सेट करा. एची व्हॅल्यू काय येणार आहे? रूट टू. बीची व्हॅल्यू आहे 7. त्यानंतर सीची व्हॅल्यू आहे 5√2. आपला रूल काय सांगतो? ए इंटू सी दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. बघा, ए इंटू सी म्हणजेच काय? रूट टू इंटू 5√2. रूट टू इंटू रूट टू काय होणार आहे? 2. आणि 5 ॲज इट इज इथं लिहिलेलं आहे. 5 × 2 किती होणार आहेत? 10. मग ह्या 10 असे फॅक्टर्स पाडायचे आहेत की त्यांची काय येणार आहे? सम. कारण प्लस 10 आहे. प्लस 10 म्हणजे दोन्ही फॅक्टरची सम 10 आली पाहिजे. म्हणजेच दोन्ही फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन 10 आलं पाहिजे आणि सम त्यांची किती आली पाहिजे? 7. म्हणजेच 5 × 2 = 7. 5 × 2 = 10 आणि 5 + 2 = 7 हे त्याचे झाले फॅक्टर्स. या ठिकाणी मी तुम्हाला रूल लिहून दिलेला आहे. बघा, जो रूल आपण या ठिकाणी वापरला तो मी इथं तुम्हाला लिहून दिलेला आहे. ए कॅन बी रिटन ॲज रूट ए इंटू रूट ए. सी हियर, रूट ए इंटू रूट ए रिटन ॲज ए. उलटा वापरलेला आहे पण हाच रूल आपण या ठिकाणीसुद्धा लिहिलेला आहे. त्यामुळे हा रूल तुम्ही कुठंतरी नोटडाऊन करून ठेवा. ए कॅन बी रिटन ॲज रूट ए इंटू रूट ए. या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट केलेली आहे व्हॅल्यू. बघा सिम्प्लिफिकेशन, रूट टू एक्स स्क्वेअर ॲज इट इज लिहिलेलं आहे. 7x कॅन बी डिस्ट्रीब्युटेड ॲज 5x प्लस 2x. 5√2 ॲज इट इज. देअरफोर रूट टू एक्स स्क्वेअर स्टार केलेला आहे या स्टेपला, कारण ही स्टेप इम्पॉर्टंट आहे. रूट टू एक्स स्क्वेअर प्लस 5x ॲज इट इज लिहिलेला आहे आणि 2 पुन्हा एकदा या रूलचा वापर करून ए कॅन बी रिटन ॲज रूट ए इंटू रूट ए. त्या नियमानुसार 2 कसे लिहिलेत बघा आपण. 2 कॅन बी रिटन ॲज रूट ए इंटू रूट टू इंटू रूट टू. 2 आपण या ठिकाणी काय केलेलं आहे? एक्सपान्शन केलेलं आहे. रूट टू इंटू रूट टू. 5√2 ॲज इट इज लिहिलेले आहेत. आता या दोन टर्म्समधून आपण फक्त एक्स कॉमन घेतलेला आहे. एक्स कॉमन घेतल्यानंतर इथं राहिलेला रूट टू आणि एक्स स्क्वेअरमधून एक एक्स बाहेर गेला, एक एक्स राहिला. रूट टू एक्स फर्स्ट टर्म ॲज इट इज लिहिलेले आहे. याच्यामधला एक्स कॉमन गेला, राहिले फक्त 5. या ठिकाणी बघा, याच्यातून आपण काय करू शकतो? फक्त रूट टू कॉमन काढू शकतो. त्यामुळं 1√2 आणि 1x या ठिकाणी राहिलेला आहे आणि रिमाइंडर इथं काय आहे? 5 = 0. फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज अँड कंबाईन दीज टू टर्म्स इन दी सेकंड ब्रॅकेट. एक्स प्लस रूट 2 = 0. फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल्स टू 0 ऑर सेकंड ब्रॅकेट इज इक्वल्स टू 0. रूट 2x प्लस 5 इकडे जाऊन काय होणार आहे? -5. आणि प्लस रूट 2 इकडे जाऊन काय होणार आहे? -√2. फर्स्ट फॅक्टर आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे आणि सेकंड फॅक्टर बघा, मल्टिप्लाय रूट 2 बिकम्स डिवाइड रूट 2. सो सेकंड व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल्स टू -5 डिवायडेड बाय रूट 2. आन्सर लाईन एक्स इज इक्वल्स टू -5/√2 and x is equals to -√2 आर दी रूट्स ऑफ दी गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपण सेम याच पद्धतीचं आणखी एक एक्झाम्पल बघणार आहोत. एक्झाम्पल नंबर 8. इथेही आपण तेच रूल वापरणार आहोत. बघा, गिवन एची व्हॅल्यू आहे 3, बीची व्हॅल्यू आहे -2√6 प्लस 2 = 0. या ठिकाणी एक्झाम्पल्स थोडीशी वेगळी आहेत, म्हणजेच ट्रेकी एक्झाम्पल्स आहेत. बघा, इथं मी व्हॅल्यू लिहिलेत ए बरोबर 3, बी बरोबर -2√6, c = 2. ए इंटू सी, 3 × 2 = 6. सो वी हॅव रिटन हिअर 6 प्लस 6 इज हिअर. सो प्लस 6 असे फॅक्टर्स पाडायचे आहेत की त्यांची सम -2√6 आली पाहिजे. 6 कॅन बी रिटन ॲज √6 × √6. म्हणजे इथं पुन्हा एकदा आपण तोच रूल वापरला आहे जो वरती वापरला होता. ए कॅन बी रिटन ॲज रूट ए इंटू रूट ए. ओके, सो दोघांचे साईन सेम आहेत कारण इथं काय आहे? नंबर पॉझिटिव्ह. सो दोघांना साईन निगेटिव्ह दिलं. इथं कोइफिशियंट -1, इथं कोइफिशियंट -1. सो -1 - 1 बिकम्स -2.
टू लक्षात आलं बघा. पुन्हा एकदा रिपीट करून सांगते, सहा कसे लिहिलेले आहेत या रूलचा वापर करून लिहिलेत. सिक्स कॅन बी रिटन ॲज रूट सिक्स इंटू रूट सिक्स. हिअर इज कोइफिशियंट इज मायनस वन मायनस वन, मायनस वन मायनस वन बिकम्स मायनस टू. सो बी इज इक्वल्स टू मायनस टू रूट सिक्स. ही कंडिशन या ठिकाणी सॅटिस्फाय होते. इथेही खाली मी तुम्हाला तो रूल लिहून दिलेला आहे. आपण या ठिकाणी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. बघा, थ्री कॅन बी रिटन ॲज रूट थ्री इंटू रूट थ्री. सिक्स कॅन बी रिटन ॲज थ्री टू जा सिक्स, अंडर रूट थ्री टू जा सिक्स. सिमिलरली इथं आपण बघा, मायनस टू मायनस वन मायनस वन काय केलेलं आहे या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. त्यानंतर हे निगेटिव्ह साईन आहे बघा. त्यानंतर मायनस रूट थ्री इंटू टू. सिक्सचं एक्सपान्शन दोन्ही ठिकाणी सेमच केलेलं आहे. अँड टू कॅन बी रिटन ॲज रूट टू इंटू रूट टू. पुन्हा एकदा सांगते बघा, थ्री एक्स स्क्वेअर मायनस टू रूट टू मायनस टू रूट सिक्स एक्स प्लस टू इज इक्वल्स टू झिरो. फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंड टर्म काय केलेली आहे, एक्सपांड केलेली आहे. मायनस टू रूट सिक्स कॅन बी रिटन ॲज मायनस रूट सिक्स एक्स मायनस रूट सिक्स एक्स प्लस टू इज इक्वल्स टू झिरो. थ्री कसे लिहिले आहेत, रूट थ्री इंटू रूट थ्री. हे सिक्स कसे लिहिले, थ्री टू जा सिक्स अंडर रूटमध्ये. इथले सिक्स थ्री टू जा सिक्स आणि इथले टू मात्र रूट टू इंटू रूट टू. या पद्धतीनं काय केलेले आहेत आपण, प्रत्येक ठिकाणी हाच रूल वापरलेला आहे. फक्त मिडल टर्ममध्ये मात्र आपण काय केलेलं आहे, सिक्सचं थ्री टू जा सिक्स असे फॅक्टर्स पाडलेले आहेत. प्राईम फॅक्टर्स आर देअर. सो टेक द कॉमन टर्म्स हियर. वी हॅव सेपरेटेड द दीज रूट टर्म्स. रूट पहिली टर्म आहे अशी लिहिलेली आहे, दुसरी थ्री टू जा रूट सेपरेट केलेले आहेत. बघा, रूट काय केलेले आहेत, सेपरेट केलेले आहेत. रूट थ्री फर्स्ट ब्रॅकेट रूटमध्ये आणि रूट टू सेकंड ब्रॅकेटमध्ये सेम. इथंही तेच केलेलं आहे आणि ही टर्म ॲज इट इज कॉपी केली. आता या ठिकाणी बघा, रूट थ्री गेट्स कॉमन, एक्स गेट्स कॉमन. सो रूट थ्री एक्स टर्म्स काय आली, या ठिकाणी कॉमन आलेली आहे. आणि नेक्स्ट बघा, रूट थ्री एक्स मायनस, इथली रिमेनिंग टर्म होती मायनस रूट टू. सिमिलरली याच्यातून फक्त मायनस रूट टू कॉमन निघते. मायनस रूट टू कॉमन काढल्यामुळे इथं राहिली रूट थ्री एक्स टर्म. निगेटिव्ह साईन बाहेर कॉमन काढल्यामुळे इथलं साईन चेंज झालं, निगेटिव्ह झालं आणि या ठिकाणी फक्त राहिलेलं आहे एक रूट टू. सो रूट थ्री एक्स इंटू ब्रॅकेट रूट थ्री एक्स मायनस रूट टू मायनस रूट टू गेट्स कॉमन. सो इंटरनल टर्म्स आर रूट थ्री एक्स मायनस रूट टू इज इक्वल्स टू झिरो. फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज लिहिलं आहे आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये या दोन टर्म्स आपण कंबाईन केलेले आहेत. रूट थ्री एक्स इथं लिहिलेलं आहे आणि मायनस रूट टू. बोथ ब्रॅकेट्स आर सेम आलेत, दोन्ही ब्रॅकेट सेम आले की तुम्हाला सांगितलेलं आहे की हे जे एक्सपान्शन आहे ते परफेक्ट स्क्वेअरचं आहे. याचा अर्थ दोन्ही रूटच्या व्हॅल्यू काय येणार आहेत, सेम येणार आहेत. या ठिकाणी आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे. बघा, फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल्स टू झिरो और सेकंड ब्रॅकेट इज इक्वल्स टू झिरो. मायनस टू इकडे ट्रान्सफर केले, प्लस टू होणार आहेत सिमिलरली इथं. आणि डिवाइड मल्टीप्लाय रूट थ्री इकडे आले तर काय होणार आहेत, डिवाइड दोन्ही व्हॅल्यूज, दोन्ही ॲन्सर्स काय आलेले आहेत, सेम. या ठिकाणी माझ्याकडून ॲन्सर लाईन लिहायची राहिलेली आहे, पण तुम्ही लिहा. यानंतर बघूयात एक्झाम्पल नंबर नाईन. बघा, हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी तुमच्याजवळ दोन चॉईसेस आहेत. मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सॉल्व करून देते. टू यम इंटू ब्रॅकेट m मायनस 24 इज इक्वल्स टू 50. सो जस्ट मल्टीप्लाय बाय 2m इन साईड दी ब्रॅकेट. सो इट बिकम्स 2m इंटू m 2m स्क्वेअर मायनस 2 इंटू 24 इज इक्वल्स टू 48. मायनस साईन इज हियर आणि या ठिकाणी काय येणार आहे, m ॲज इट इज इक्वल्स टू 50. 50 ट्रान्सफर करा, प्लस 50 बिकम्स मायनस 50. नाव सी हियर, a इज इक्वल्स टू 2, a इज इक्वल्स टू 2, c इज इक्वल्स टू मायनस 50. इथे लिहिलेलं आहे बघा, ए बरोबर टू, सी इज इक्वल्स टू मायनस 50, ए इंटू सी काय येणार आहे मायनस 100. या ठिकाणी आलेलं आहे मायनस 100 असे फॅक्टर्स पाडायचे आहेत. निगेटिव्ह आहे म्हणजे फॅक्टरची सबट्रॅक्शन. मायनस 48 आली पाहिजे. 52 जा, 50 दोन गेले, 48 राहतात. बिगर नंबरला बीचं साईन, बी आपला निगेटिव्ह आहे म्हणजेच बिगर नंबर निगेटिव्ह आणि त्याचा अपोजिट साईन स्मॉलर फॅक्टरला देणार आहोत. या ठिकाणी फॅक्टर्स आले मायनस 50 प्लस 2. सेम सिम्प्लिफाय करा, 2m स्क्वेअर मायनस 50m प्लस 2m मायनस 50 इज इक्वल्स टू 0. 2m गेट्स कॉमन, 2 25 जा 50. सो रिमेनिंग टर्म इज m मायनस 25 प्लस 2 गेट्स कॉमन. इथं राहिला m आणि 2 25 जा 50. सो या ठिकाणी 25 आले इज इक्वल्स टू 0. फर्स्ट ब्रॅकेट m मायनस 25, सेकंड ब्रॅकेट
2m + 2 ह्या दोन्ही टर्म्सचा मिळून सेकंड ब्रॅकेट कंबाईन केला इज इक्वल्स टू 0, फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल्स टू 0 ऑर सेकंड ब्रॅकेट इज इक्वल्स टू 0, -25 पलीकडे जाऊन काय बनणार आहेत +25, सो माय +2 पलीकडे जाऊन काय होणार आहेत -2, 2m इज इक्वल्स टू -2, सो m इज इक्वल्स टू मल्टिप्लाय 2 बिकम्स डिवायडेड बाय 2, -2/2, 2 1 जा 2, आणि बोथ साईन्स आर डिफरन्स, सो ॲन्सर इज निगेटिव्ह, m इज इक्वल्स टू -1. दोन ॲन्सर आलेत बघा, +25 - 1. आता सेकंड मेथड बघूयात, ऑर मेथड आहे याला. ऑर मेथडमध्ये आपण काय केले बघा, 2m - 24 इज इक्वल्स टू 50 ॲज इट इज गिवन लिहिलेलं आहे. मल्टिप्लाय 2 जे होते ते इकडे नेऊन मी डिवाईड केलेले आहेत बघा, मल्टिप्लाय 2 डिवाईड केले तर 2 1 जा आणि 2 25 जा 50, 25 आले. सो रिमेनिंग टर्म्स आर m - 24 इज इक्वल्स टू 25 25. या ठिकाणी आपण मल्टिप्लाय केले m स्क्वेअरने बघा, m² - 24 m इज इक्वल्स टू 25 25, इकडे ट्रान्सफर करा, -25 होणार आहेत बघ. -25 a इज इक्वल्स टू या ठिकाणी काय आलेला आहे तुमचा 1, c ची व्हॅल्यू आहे तुमची -25, a * c काय येणार आहे -25 अशा फॅक्टर्स पाडा की डिफरन्स तुमचा -24 आला पाहिजे. 25 1 जा 25 मधून 1 गेले 24 राहतात. बिगर नंबरला निगेटिव्ह साईन द्या कारण बीचं निगेटिव्ह साईन आहे आणि स्मॉलर नंबरला प्लस साईन दिलेलं आहे. ओके, सो सबस्टिट्यूट द फॅक्टर्स. फॅक्टर्स काय आले तुमचे, -25 + 1. सो सबस्टिट्यूट m² + m - 25 m - 25 इज इक्वल्स टू 0. या दोन टर्म्समधून m कॉमन येतो आहे, m गेट्स कॉमन, रिमेनिंग टर्म्स आर m + 1, काहीच राहिलं नाही म्हणजे 1 राहणार आहे. m + 1, -25 गेट्स कॉमन इन साईड दी ब्रॅकेट m + 1, निगेटिव्ह साईन गेट्स कॉमन, सो साईन चेंजेस हिअर, निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह. फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज m + 1 अँड सेकंड ब्रॅकेट इज m - 25 इज इक्वल्स टू 0. फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल्स टू 0, सेकंड ब्रॅकेट इज इक्वल्स टू 0, +1 becomes -1 अँड -25 becomes +25. नाव सी हिअर, दोन्हीही पद्धतीने जर तुम्ही ॲन्सर्स काढले असतील तर या ठिकाणी ॲन्सर्स काय आलेले आहेत सेम. या ठिकाणी आपण 2 काय केले होते, कॉमन डिवाइड करून घेतले होते, आणि या ठिकाणी वरच्या एक्झाम्पलमध्ये आपण मात्र 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतले होते. इथं फॅक्टर्स मोठे येत होते, इथं फॅक्टर्स काय झालेले आहेत लहान. मग ही तुमची चॉईस आहे की तुम्हाला कोणत्या पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. यू कॅन सॉल्व बाय एनी ऑफ दी मेथड्स. ओके, सो आन्सर लाईन इज हिअर, -1 and 25 आर दी रूट्स ऑफ दी गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. नाव सी हिअर एक्झाम्पल नंबर टेन बघा काय लिहिलेलं आहे. इझी एक्झाम्पल आहे, 25m² इज इक्वल्स टू 9. हे 9 आपण इकडे ट्रान्सफर केले, +9 becomes -9. 25 इज अ स्क्वेअर ऑफ 5, m² इज अ स्क्वेअर ऑफ m, आणि 9 इज अ स्क्वेअर ऑफ 3. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं बघा, 25m² कॅन बी रिटन ॲज 5m² अँड 9 कॅन बी रिटन ॲज 3 ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी आपण एक्सपान्शन करतो बघा, इथे लिहिलेली आहे हिंट मी, a² - b² कॅन बी रिटन ॲज (a+b) / (a-b). या ठिकाणी बघा, ए ची व्हॅल्यू आहे तुमची 5m, बी ची व्हॅल्यू आहे तुमची 3. मग या ठिकाणी a+b म्हणजेच 5m + 3 आणि a-b म्हणजेच 5m - 3 आर दी बोथ फॅक्टर्स. आणि मग सेम आधीच्या पद्धतीने सॉल्व करायचं, फर्स्ट फॅक्टर इज इक्वल्स टू 0 ऑर सेकंड फॅक्टर इज इक्वल्स टू 0, +3 इकडे जाऊन काय होणार आहे -3 आणि मल्टिप्लाय 5 इकडे जाऊन काय होणार आहे डिवाइड. सो फर्स्ट ॲन्सर काय येणार आहे, -3/5. इथे बघा, -3 इकडे जाऊन काय होणार आहे +3 आणि मल्टिप्लाय 5 becomes (divide 5). सो सेकंड ॲन्सर इज 3/5. सो ॲन्सर काय आलं बघा, -3/5 + 3/5. आणखी एक मेथड आहे हेच एक्झाम्पल सॉल्व करण्याची बघा, ऑर मेथड. गिवन 25m² इज इक्वल्स टू 9, मल्टिप्लाय 25 काय होणार आहेत पलीकडे जाऊन डिवाइड, m² इज इक्वल्स टू 9/25. बाय टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन दी बोथ साईड्स वी गेट m इज इक्वल्स टू, टेकिंग स्क्वेअर रूट्स अल्जिब्रा आहे म्हणजेच प्लस मायनस साईन लिहिणं नेसेसरी आहे. अंडर रूट, इथे बघा 9 रूट काय येणार आहे 3, 25 काय येणार आहे 5, प्लस मायनस साईन इज हिअर. सेपरेट द रूट्स, पॉझिटिव्ह पहिल्यांदा लिहिलेलं आहे आणि निगेटिव्ह साईन नंतर लिहिलेलं आहे. हीही मेथड बरोबर आहे, पण जर दिलेल्या एक्झाम्पलमध्ये नुसतंच सॉल्व असं म्हटलं असेल तर तुम्ही ही सेकंड मेथड यूज करू शकता, कारण या ठिकाणी कुठेही आपण फॅक्टर्स पाडलेले नाहीत. दिस मेथड इज करेक्ट,
बट दिस इज नॉट द फैक्टराइजेशन मेथड. जर दिलेल्या एग्जांपलमध्ये यूजिंग फैक्टराइजेशन हा शब्द असेल तर तुम्हाला याच पद्धतीने सोडवणं अपेक्षित आहे, कारण इथं आपण दोन फैक्टर्स पाडलेले आहेत, या ठिकाणी कुठेही दोन फैक्टर्स तुम्हाला दिसत नाहीत. ओके, फैक्टराइजेशन मेथड जर क्वेश्चनमध्ये मेन्शन केली असेल तर यू हॅव टू यूज दिस मेथड. आणि ही इंट कुठेतरी लिहून ठेवा, या एग्जांपलमध्ये तुम्हाला यूज करता येईल. ओके, नाउ वी आर गोइंग टू सी सेकंड नेक्स्ट वन एग्जांपल. सो एग्जांपल नंबर 11, 7m² = 21m. या ठिकाणी बघा, सेम वरच्यासारखं एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. हे पण 7m² = 21m गिवन इज रिटन हियर. 21m इकडे ट्रान्सफर करा, निगेटिव्ह होतील. आता इथं बघा, 7, 3 = 21 आणि यम गेट्स कॉमन, सो 7m गेट्स कॉमन. आतमध्ये राहिले इथलं यम आणि इथलं 7, 3 = 3, सो 3 बिकम्स. सो फर्स्ट फॅक्टर इज 7m. ओके, फर्स्ट फॅक्टर काय आहे? 7m. या ठिकाणी तुम्हाला जर समजत नसेल तर a × b = 0 असेल तर a = 0 or b = 0, इथं कोणतंच साईन नाही, याचा अर्थ इथं मल्टिप्लिकेशन आहे. सो ही पहिली टर्म झाली तुमची आणि या ब्रॅकेट म्हणजे सेकंड टर्म झाली. ओके, सो फर्स्ट टर्म इज इक्वल्स टू 0 और सेकंड टर्म इज इक्वल्स टू 0 या रूलनुसार. मग मल्टीप्लाय 7 इकडे जाऊन काय होणार आहे? डिवाइड. आणि 0 upon something is always 0, म्हणजे पहिली यमची व्हॅल्यू आली तुमची 0. आणि -3 इकडे जाऊन काय होणार आहे? +3, म्हणजे तुमचे व्हॅल्यू किती आल्या बघा? 0 आणि 3, ही तुमची आन्सर लाईन आहे. इथं मी तुम्हाला ऑर मेथड सॉल्व करून दिलेली आहे, फक्त बघा. बघा, 7m² = 21m, 7 पलीकडे नेऊन डिवाइड केले, 7, 3 = m as it is, म्हणजे 3m आले. आणि मल्टिप्लाय यम इकडे नेऊन काय केलेत मी? डिवाइड. 1m काय होणार आहे? कॅन्सल. m = 3. इथं पाहिलं तर तुम्हाला यमची एकच रूट तुम्हाला आलेलं दिसतंय. आणि तुम्हाला यापूर्वी पण सांगितलेलं आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे हायेस्ट इंडेक्स किती असतो? 2. आणि ॲन्सर्स म्हणजे नंबर ऑफ, तुमचा इंडेक्स जेवढा असेल तेवढी ॲन्सर्स आली पाहिजेत. मग ही मेथड सांगा मला बरोबर आहे का? कारण या मेथडमध्ये तुमची यमची व्हॅल्यू सिंगल येते आणि या मेथडमध्ये तुमच्या यमच्या व्हॅल्यू दोन येतात. क्वाड्रॅटिक असेल, सो युअर ॲन्सर शुड बी 2, म्हणजेच फर्स्ट मेथड इज करेक्ट. सेकंड मेथड ही काय आहे? या ठिकाणी रॉंग आहे. एक्झाममध्ये या पद्धतीनं तुम्हाला सोडवलं तर यू विल गेट 0 marks, तो किंवा 0.5 marks मिळतील, कारण एक रूट तुमचं बरोबर येणार आहे, सेकंड रूट येणार नाही. सो दिस मेथड इज करेक्ट, दिस मेथड इज इनकरेक्ट. ओके, लिटल बिट करेक्ट बट इनकरेक्ट. सो नाउ वी आर गोइंग टू लर्न अनादर एक्झाम्पल. हिअर ऑल्सो वी आर गोइंग टू यूज द आयडेंटिटी a² - b² = फर्स्ट ब्रॅकेट a + b अँड सेकंड ब्रॅकेट a - b. हीच आपण या ठिकाणी आयडेंटिटी वापरणार आहोत. बघा, गिवन m² - 11 = 0. m² is a square of m, सो वी हॅव रिटन m इनसाइड दी ब्रॅकेट स्क्वेअर. 11 कॅन बी रिटन ॲज √11 square. ओके, पुन्हा एकदा आपण इथं हाच रूल वापरलेला आहे. बघा, a कॅन बी रिटन ॲज √a × √a, म्हणजेच √a² ओके. हाच रूल या ठिकाणी वापरलेला आहे. बघा, a² - b² फर्स्ट ब्रॅकेट a + b सेकंड ब्रॅकेट a - b, तोच रूल आपण वापरलेला आहे. इथं a ची व्हॅल्यू आहे m आणि b ची व्हॅल्यू आहे √11. सो +11 इकडे जाऊन काय होणार आहेत? -11. आणि -11 इकडे जाऊन काय होणार आहेत? +11. या पद्धतीनं ॲन्सर लिहिणं अपेक्षित आहे, कारण इथं तुमचे दोन फॅक्टर्स तयार झालेले आहेत. हेच एक्झाम्पल तुम्ही वरच्या एक्झाम्पलप्रमाणे सॉल्व करू शकताय, एक्झाम्पल नंबर 10 प्रमाणे. पण ही मोस्ट करेक्ट मेथड नाही, पण बघा एकदा तुम्हाला मी सॉल्व करून दाखवते. m² - 11 = 0. -11 पलीकडे ट्रान्सफर करा, पॉझिटिव्ह होणार आहेत बाय टेकिंग स्क्वेअर रूट्स. 11 स्क्वेअर रूट येणार आहे +or - √11. पहिला ॲन्सर पॉझिटिव्ह, सेकंड ॲन्सर इज निगेटिव्ह. या पद्धतीनं आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 2.2 कम्प्लीट केलेला आहे. पुन्हा भेटूयात प्रॅक्टिस सेट 2.3 प्रमाणे. जर काही डाउट्स असतील तर व्हिडिओ डबल बघा. ज्या ठिकाणी IMP रूल्स दिलेले आहेत स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या नोट्स कम्प्लीट करा. ओके, बाय.